सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कट करून त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आघाडी सरकार घेत असून आम्ही ते मुळीच सहन करणार नाही असा इशारा भाजप पक्ष अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांनी दिला. आज अकोले येथे वीज मंडळ कार्यालयावर मोर्चा काढून वीज कनेक्शन तोडणे थांबवले पाहिजे असे सांगत भाजपचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढून वीज मंडळ व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवला. यावेळी शिवाजी धुमाळ, गिरजाजी जाधव, वसंत मणकर, यशवंत आभाळ, सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, कैलास वाकचौरे, बाळासाहेब वडजे, विजय वाकचौरे, सीताराम देशमुख, चंद्रकांत सरोदे, राहुल देशमुख, शंभू नेहे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना वैभव पिचड म्हणाले की सरकार व वीज मंडळ अधिकारी ब्रिटिश नीती वापरून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून गैरसमज निर्माण करणे, वीज कट करणे हा प्रकार करत आहे. शेतकऱ्यांमध्ये गरीब श्रीमंत भेद पाडायचा, शेतात हातातोंडाला आलेला घास काढून घ्यायचा, पिकाला पाणी देण्याची वेळ आली की वीज तोडायची, मग शेतकरी घरातील वस्तू गहाण ठेवून वीज बिल भरतो अशी स्थिती आहे. मग ज्यांच्याकडे बिल भरण्याची परिस्थिती नसल्यावर त्यांनी आत्महत्या करायची का असा सवाल उपस्थित करून वीज मंडळाचा व सरकारचा निषेध करून वीज तोडली तर कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा देण्यात आला. वरिष्ठांशी बोला नाही तर काही करा. तुम्ही जा वाटलं असतं वरिष्ठांना सांगा आणि आम्हाला येऊन सांगा की वरिष्ठांना सांगितले आणि डिप्या चालू करून नसल तर कोण वरिष्ठ असतील त्या वरिष्ठांना इथं बोला. जे कोण वरिष्ठ असतील त्यांना इथं बोला आणि इथं साक्ष मोर्चे लावून घ्या. तुम्ही फोन लावून या सांगा आम्हाला कुठायचं नाही आपण कोणी का सांगून ठेवतोय. वरिष्ठांशी फोनवर बोलायला गेले तोपर्यंत जागा सोडायची नाही. सहाय्यक कार्यकारी अभियंता बागुल यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.